उस्मानाबाद। शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सुरू केल्या जेणेकरून बळीराजा सुखावेल, मात्र शासनाद्वारे चालवण्यात येणारी योजना खरंच बळीराजाला सुखावत आहे का? जर नाही तर यामागील कारणे शोधून त्याचा नायनाट कोण करणार असे अनेक प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। पहा हा रिपोर्ट। शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सुरू केल्या जेणेकरून बळीराजा सुखावेल, मात्र शासनाद्वारे चालवण्यात येणारी योजना खरंच बळीराजाला सुखावत आहे का? जर नाही तर यामागील कारणे शोधून त्याचा नायनाट कोण लावणार हे देखील प्रश्न आहे। शासनावर विश्वास ठेवून नाफेडद्वारे निर्धारित मूल्यावर शेतकरी आपला शेतमाल नाफेड केंद्रावर विकत आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा या बळीराजाला भ्रष्टाचाराचा शिकार होण्यापासून कोणीही वाचवू शकले नाही आणि हा भोळा भाबडा बळीराजा लबाडांच्या फासात अडकल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमधील नाफेड केंद्रावर झालेल्या अर्थपूर्ण घोळामुळे प्रामाणिक शेतकरी अलगद फसल्याचं काहीचं चित्र समोर येत आहे। चिखलीच्या नाफेड केंद्रावर भरपूर प्रमाणात उडीदाची खरेदी नाफेड मार्फत झाली। या खरेदीची जबाबदारी स्थानिक दी चिखली जिनिंग सोसायटीकडे होती। या ठिकाणी वारंवार तक्रार संबंधित संस्था आणि DMO बुलढाणा यांच्याकडे येत होत्या की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांचा माल भरपूर प्रमाणात खरेदी केला जात आहे आणि त्यांच्या मालाचा ग्रेड सुद्धा हलके आहे। या दरम्यान चौकशीसाठी येणारे अधिकारी म्हणत की माल नेमके कुणाचे हे आम्ही सांगू शकत नाही, मालाची क्वालिटी खराब आहे मान्य आहे, पण यामध्ये व्यापारी कोण हे सांगणेच कठीण आहे। अखेर दबावानंतर अनेक वेळा मिळालेल्या या उत्तरांच्या शेवटी चौकशी झाली आणि DDR बुलढाणा यांनी चिखलीमधील जवळपास 17 व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले, इथपर्यंत ठीक आहे। मात्र प्रश्न हे आहे की जर व्यापारी लोक खरंच दोषी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी श्रेय देणारे कोण? प्रामाणिक शेतकरी मातेरा किंवा पाला केलेला शेतमाल विकायला कधीच आणत नाही, तर त्या ठिकाणी मातेरा सारखा शेतमाल का स्वीकारला गेला आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व चालायचे हे समोर येणे अति आवश्यक आहे, कारण पूर्ण चुकी ही व्यापाऱ्यांचीच आहे असं आपण म्हणू शकत नाही। आज जवळपास 125 शेतकरी या भोंगळ कारभारामुळे संधी साधू लोकांचे शिकार झाले आहे का असा प्रश्न आता शेतकरी वर्गाला पडत आहे। संबंधित शेतकरी संस्थांच्या ढिसाळ कारभारामुळे 900 क्विंटलच्या वर उडीद रिजेक्ट होऊन गोडाऊनला पडलेले आहे, त्याचे चुकारे सध्याही फसलेले प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळालेले नाही। ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजा हदबल दिसून येत आहे। उडीदामागे लपलेले अर्थपूर्ण काळे राजकारण यंदा बळीराजाची दिवाळी काळी तर करणार नाही ना याची भीती वाटत आहे। बुलढाणामध्ये आलेले कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांना उडीदाचे पैसे कधी मिळणार विचारल्यावर ते म्हणाले की तपास होताच मिळेल, संबंधित संस्थेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, पण पैसे कधी मिळतील हे मंत्री महोदय बोलण्यास असमर्थ दिसले। पत्रकारांच्या याविषयी सुरू झालेल्या प्रश्नांचे भडीमार बघता त्यांनी पत्रकार परिषदच आटोपण्याचा निर्णय घेतला। त्या संस्थेनं जर खरेदी केल्या असतील तर त्याच्या बाबतीतले इन्क्वायरीचे आदेश दिलेले होते की त्याचा रिपोर्ट आता आलेला आहे, तो आम्ही 2 दिवसामध्ये मागवून घेतो। रिपोर्टमध्ये काय त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई प्रश्न कसा आहे या ठिकाणी असं म्हणणाऱ्या तुम्ही कारवाई करा नाही। आज त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट तयार झालेला आहे। मुळात प्रश्न तो नाही, मुळात प्रश्न काय आहे की त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं उडीद काही व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी घेतला आणि त्या व्यापाऱ्यांना पैसे दिले आणि ज्या शेतकऱ्यांचा चांगलं उडीद घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना मात्र आतापर्यंत पैसे मिळाले आणि आता जे जी एजन्सी आहे ती एजन्सीमधले किंवा शेतकऱ्यांना तुझं उडीद वापस माल वापस मिळाला, परंतु चांगला माल त्यांनी त्यांचा तिकडे नाफेडला देऊन दिला, तर ती जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीतले जे काही संचालक मंडळ आहे अधिकारी आहे त्यांनी हा खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार केलेला आहे आणि आता शेतकऱ्याच्या नावाखाली पैसे देण्याच्या नावाखाली ते शेतकऱ्याची जमीन म्हणजे शेतकऱ्यांवर जमीन ती आता विक्री काढायला लागली। कलेक्टर मॅडमला चौकशीचा आदेश दिलेले होता, त्यांच्याकडे तो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट आल्यानंतर निश्चितपणे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई। ते दोषींचं ठीक आहे, फक्त ते शेतकऱ्यांना पैसे मिळतील दिवाळी आता एक इतर बघा आपण शेतकऱ्यांची दिवाळी मग अशी अंधारात जाणार का? ते 4 दिवसावर दिवाळी व्यापाऱ्यांनी त्यांचे पैसे घेऊन गेलेले आहेत, म्हणजे आज 1 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहे।
चिखलीमधील नाफेड केंद्रावर जो भ्रष्टाचार झालेला आहे तो समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने सुद्धा शेतकऱ्यांना चुकारे मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने केलेली आहे. तरीही संबंधित जबाबदार संस्थाचालक, संचालक, कर्मचारी, सरकारी अधिकारी हे सुद्धा तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे असे शेतकरी बोलत असून आम्हाला योग्य न्याय मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आता बघणे हे आहे की शासन पातळीवर बळीराजाच्या तोंडावर आलेली दिवाळीसाठी काय प्रयत्न होतात आणि पैसे कधी आणि कोण देणार ते. या अनागोंदी कारभाराचा आम्ही नक्की छडा लावून दोषींना सामोरे आणायचा पुराव्यासही प्रयत्न करू. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा.